नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला सिडको संचालक मंडळाकडून मंजुरी देण्यात आली असून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार असून नंतर ते अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे संबंधित खात्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे। काही दिवसापूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 24 डिसेंबर रोजी विभागाचे प्रधान सचिव आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र पाठवून विमानतळाचे नामकरण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते। याशिवाय 4 जानेवारीला नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाला आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यास सांगितले होते। त्याच अनुषंगाने हा प्रस्ताव मंजूर झाला असून एकनाथ शिंदे यांनी केलेली मागणी पूर्ण होताना दिसत आहे। मात्र त्यावेळी ज्यांच्या जमिनी विमानतळाला गेल्या त्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार विरोध केला होता। त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांनी केले होते। त्यामुळे या विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देण्याचा आग्रह त्यावेळी करताना दिसले। परिणामी आंदोलन आणि मोर्चे काढले जातील असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता। मी निलेश ज्ञानेश्वर पाटील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अध्यक्ष अग्रिकुळ युथ फाउंडेशन, या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहे। आजच कळलेलं आहे की सिडको महामंडळाने ठराव पास केलेला आहे आणि त्या ठरावान्वये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जी लोकांची मागणी आहे की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं, ती मागणी डावलून त्याच्याऐवजी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची शिफारस ठरावाच्या माध्यमातून सिडको महामंडळाने केल्याचं समजलेलं वृत्त आहे। आणि या वृत्ताचा आणि सिडको महामंडळाच्या ठरावाचा सिडको महामंडळाचा या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतोय। कारण की अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की या रायगड भूमीमध्ये, या नवी मुंबईमध्ये जे विमानतळ येऊ घातलेलं आहे, या भूमीवर ज्यांचा जन्म झालेला आहे, या विमानतळ बाधित असतील, या नवी मुंबई प्रकल्प बाधित असतील, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातले शेतकरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्या व्यक्तीने त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, ज्या व्यक्तीने 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, एकदा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा ज्या व्यक्तीला स्वतःचं घर बनवता आलं नाहीये, त्यांनी संपूर्ण स्वतःची राजकीय कारकीर्द लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतलेला एक नेता, ज्याच्या जन्मभूमीमध्ये, ज्याच्या कर्मभूमीमध्ये हे विमानतळ येऊ घातलेलं आहे, त्याच्या नावाशिवाय ह्या विमानतळाला दुसरं नाव कुठलं सूचक किंवा एक सार्थक समर्पक असू शकत नसणार आहे, असे लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव जर का डावललं गेलंय, यांचं नाव डावलून जर का सिडको महामंडळाने असा ठराव केलेला असेल किंवा आहे, तर सिडको महामंडळाचा, त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाचा आम्ही एक नवे मुंबईतले भूमिपुत्र म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून, भूमिपुत्रांचे प्रतिनिधी म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतोय। आता या प्रस्तावावर आणखी किती प्रकल्पग्रस्त म्हणून कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे असेल। प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, रायगड।